पण माऊली असं सांगतात की एकदा मनात इच्छा धरा, तुकोबाराय म्हणतात इच्छा धरा की भक्त होणार आहे, मग एवढंच करा. देह म्हणजे मी नव्हे हे सांगणाऱ्या गोवालाही अजून अनुभवाला आलेलं नाही. म्हणून सद्गुरूंच्या चरणाशी येतो की बाबा हे अनुभूती द्या, यासाठी पुढचा जन्म नका घ्यायला, याच जन्मात जी सेवा करून घ्यायची ती घ्या, पण या जन्मात एक क्षण असं येऊ देत की मला येऊ देत अनुभव भक्त ऐसे जाणार जे देही उदास. मग काय होईल, गेले आशा पाश निवार. आणि पूर्वरंग थांबवताना एवढंच सांगतो, आशांना मनुष्यांना काशी आश्चर्य शृंखला आहे, अशी शृंखला आहे की बाकीच्या शृंखला पायात पडल्यानंतर जाताच येत नाही, पण आशा नावाची शृंखला पायात अडकल्याशिवाय मनुष्य पुढेच जात नाही. आपल्याला सर्वांना कथेतलं ते माहिती प्रतीक, गाढवांनी चांगलं काम करावं, गाढवांनी चांगलं काम करावं म्हणून सद्गुरूंनाही काही वेळा असं काठीला लावून गाजर पुढे धरावं लागतं. सर त्या गाजरासाठी तो मी आध्यात्मिक क्षेत्रात पारमार्थिक क्षेत्रात दोन पावलं येईल पुढे, पण आम्ही सद्गुरूंना सांगितलं पाहिजे, सद्गुरू आमची तुमच्या पूर्ण श्रद्धा आहे, आम्हाला या देहबुद्धीत बाहेर काढा. जर आम्ही असे काही बाहेर पडलो तर मग भक्त ऐसे जाणार असेल तेही होत असं. मग गेले अशा पाशनिवारोने सहा प्रकारचे खरंतर पाशे आपल्याकडे आता शिरते नाही. पुढचे विषय तो त्यांचा झाला नारायण किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे दुखामध्ये सत्य कर्मा व्हावे साह्य या उरलेल्या तीन चरणांचं चिंतन 5% जेवढं वेळ नाही तेवढं करू. पण खरंच असं देहबुद्धी जर विसरली, देही उदास जर झाला एखादा भक्त तर भगवंत खरंच त्याचा उद्धार करतो का? त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आख्यानामध्ये उत्तरांनंतर आपण पाहू. पूर्वरंग Thank you.